नमस्कार, आजच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। मुख्यमंत्र्यांच्या नाशिक इथल्या वक्तव्याचे विधानसभेत तीव्र पडसाद, परस्पर विरोधी घोषणाबाजीमुळे सभागृहात गदारोळ। भारत माता की जय हा धार्मिक मुद्दा नसून या वक्तव्यावर माफी मागणार नाही, मुख्यमंत्र्यांचं निवेदन, विरोधकांचा सभात्याग। आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दुपारपर्यंत 50% मतदान। जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदी मेहबूबा मुफ्ती विराजमान, अन्य 21 मंत्र्यांचाही शपथविधी। जगभरातल्या दिग्गजांच्या नावांचा समावेश असलेल्या करविषयक घोटाळ्याशी संबंधित पनामा कागदपत्र उघड, 500 भारतीयांच्या नावांचा समावेश। सरकारनं संधी देऊनही काळा पैसा उघड न करणाऱ्यांना चूक महागात पडेल, पनामा गौप्यस्फोटावर अरुण जेटली यांची प्रतिक्रिया। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अंकुश टोपे यांच्या पार्थिव देहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये केलेल्या वक्तव्याचे विधानसभेत आज पडसाद उमटले। या मुद्द्यावरून सदनात दोन्हीकडचे सदस्य आक्रमक झाल्यानं गदारोळ झाला, त्यामुळे पीठासीन अधिकारी योगेश सागर यांनी कामकाज तहकूब केलं। मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असल्यामुळे नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांनी भारत माता की जय असं ज्यांना म्हणायचं नाही त्यांनी देश सोडून जावा असं म्हणणं आणि नंतर मुख्यमंत्र्यांना त्याचा खुलासा द्यावा लागणं हे योग्य नव्हे, त्यामुळे राज्यातलं वातावरण गढूळ होत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली। या मुद्द्यावरून परस्पर विरोधी घोषणाबाजी झाल्यामुळे सभागृहात गदारोळ झाला। चर्चा सुरू आहे अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये। अध्यक्ष महोदय, मी आमच्या सन्मान्य सदस्यांनी गोष्टी आठवण करून देतो। अध्यक्ष वावरा, नोव्हेंबर मध्ये आसियान कॉन्फरन्स झाली मलेशिया। आसियान कॉन्फरन्सला जपानच्या प्रधानमंत्र्यासमोर भेटताना राष्ट्रवादला उलटा राहिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मुद्द्यावर निवेदन दिलं। आपल्या भाषणात काहीही असंविधानिक बोललो नाही, भारत माता की जय हा धार्मिक मुद्दा नसून देशाविषयीचं प्रेम व्यक्त करण्याची ती भावना आहे। देशाविषयी प्रेम नसणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही असं म्हणण्यात चूक काय असा सवाल करत पद गेलं तरी चालेल, मात्र माफी मागणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। त्यांच्या या निवेदनानंतर सभागृहात गदारोळ झाला। विरोधी पक्षानं माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली। मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर नाराजी व्यक्त करत विरोधी पक्षानं सभात्याग केला असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे। तत्पूर्वी याच विषयावर सभागृहात बोलण्याची मागणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड कमालीचे आक्रमक झाले, मात्र पीठासीन अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली। यानंतर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी राष्ट्रध्वज फडकावले तर सत्ताधारी सदस्यही भारत माता की जय अशा घोषणा देऊ लागले। काँग्रेस सदस्यही मुख्यमंत्र्यांनी माफी मागण्याच्या मुद्द्यावर आग्रही राहिल्यानं सभागृहात गदारोळ झाला। दरम्यान हसन मुश्रीफ आणि अबू आझमी यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा मुद्दा मंत्री एकनाथ खडसे आणि राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मांडला। पीठासीन अधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड यांना शिस्तीनं वागा, ही जाहीर सभा नाही तर सार्वभौम सभागृह आहे अशी ताकीद दिली। तसंच यासंदर्भातली माहिती तपासून घेऊन अध्यक्ष उचित निर्णय देतील असं स्पष्ट केल्यानंतरही सदनात सदस्य माफी मागण्याच्या मुद्द्यावरून आक्रमक राहिल्यानं कामकाज दुसऱ्यांदा तहकूब झालं। यापूर्वी झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये राज्यभरातल्या नदीवरचे पूल तसंच 118 रेल्वे फाटकांच्या जागी रेल्वे मार्गावर पूल बांधण्याचं काम या 2 वर्षात प्राधान्यानं हाती घेणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं। तर मंत्र्यांनी दिलेलं उत्तर आणि छापील उत्तरात तफावत असलेला मुद्दा विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर अध्यक्षांनी लातूरमध्ये पाण्याअभावी उद्योग बंद पडण्यासंदर्भातला प्रश्न राखून ठेवल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी कळवलं आहे। राज्य परिवहन मंडळाच्या सर्व बसस्थानकांचा विकास आणि डागडुजी, यापुढे सरकारनं उपलब्ध करून दिलेल्या निधीचा वापर करून महामंडळाकडूनच केला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली।
राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत जाधव यांनी येवला बसस्थानकाबाबत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते। ही कामं पूर्वी बीओटी तत्वावर करण्यात येत होती, मात्र अशा कामांना आता स्थगिती देण्यात आली असून स्थानकांच्या विकासासाठी महामंडळानं वास्तुविशारदांची नियुक्ती केली आहे, तसंच आराखडाही तयार करण्यात येत असल्याचं राऊत यांनी सांगितलं। त्यापूर्वी सकाळी झालेल्या विशेष सत्रात भाजपाच्या शोभाताई फडणवीस यांनी सांस्कृतिक क्षेत्रासह मराठी भाषा वैद्यकीय क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात नियम 260 अन्वये चर्चा उपस्थित केली होती। या चर्चेत दोन्ही बाजूच्या अनेक सदस्यांनी सहभाग घेतला। राज्याचं सांस्कृतिक वातावरण आणखी पुढे नेण्याची गरज आहे, यासाठी गुणात्मक परिवर्तन होणं गरजेचं आहे, असं मत सर्वपक्षीय सदस्यांनी यावेळी व्यक्त केलं। राज्यभरात तालुक्याच्या ठिकाणी सरकारनं जागा देऊन बीओटी तत्वावर नाट्यगृह आणि चित्रपटगृह बांधावीत, त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचारासाठी प्रयत्न करण्याची, गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासोबतच पर्यटनाला चालना देणं अशा अनेक मागण्या या चर्चेदरम्यान सदस्यांनी केल्या। सामान्य लोकांना सरकारी रुग्णालयात योग्य ती सेवा देण्याच्या दृष्टीनं निवासी डॉक्टरांची संख्या वाढवण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली। राज्यात दुष्काळग्रस्त भागातल्या चार चारा छावण्या बंद करण्यात आलेल्या नाहीत असं सांगत मागणी येईल तशी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यानंतर चारा छावण्या सुरू करायला परवानगी दिली जाईल असं मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं। काँग्रेसचे संजय दत्त यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते। आघाडी सरकारच्या काळात चारा छावण्यांमध्ये अनेक आर्थिक गैरव्यवहार झाले असा आरोप करत यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही खडसे यांनी यावेळी दिली असल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे। आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज मतदान शांततेत सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडल्याचं वृत्त नाही। दुपारी 2 वाजेपर्यंत आसाममध्ये 50% तर पश्चिम बंगालमध्ये 50% मतदान झाल्याचं वृत्त आहे। पश्चिम बंगालमध्ये आज 18 जागांसाठी 133 उमेदवार रिंगणात आहेत। या टप्प्यात आसाममधल्या 65 जागांसाठी मतदान होत असून 539 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे। यात राज्याचे मुख्यमंत्री तरुण गोगोई आणि भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सर्वानंद सोनोवाल यांचाही समावेश आहे। जम्मू काश्मीरच्या 13व्या मुख्यमंत्री म्हणून आज पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी शपथ घेतली। जम्मू इथल्या राजभवनात झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल एन व्होरा यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्यासह 22 सदस्यांना मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली। भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांच्यासह अब्दुल रहमान भट, चंद्रप्रकाश गंगा, बाली भगत, गुलाम नबी लोन, सज्जाद गनी लोन, अब्दुल हक खान, हसीब अहमद द्रबू, सैयद बशरत बुखारी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मंत्रिमंडळात 2 महिलांना स्थान मिळालं असून त्यात भाजपच्या प्रिया सेठ तर पीडीपीच्या आसिया नकाश यांचा समावेश आहे। जगभरातल्या नामवंत आणि उच्चपदस्थ व्यक्तींच्या सुमारे 1.5 कोटी करविषयक कागदपत्रांविषयीच्या गौप्य स्फोटातून आजवरच्या इतिहासातला सर्वात मोठा वित्तीय घोटाळा उघडकीला आला आहे। सुमारे 100 प्रसार माध्यम समूहांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून ही कागदपत्रं उघडकीला आणली आहेत। यात जगभरातल्या 140 राजकीय नेत्यांची नावं आहेत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह आइसलँड, सौदी अरेबिया, युक्रेन अशा 12 देशांच्या आजीमाजी प्रमुखांची या करविषयक घोटाळ्यात नावं आली आहेत। भारतातल्या 500 नामवंत व्यक्तींचाही या कागदपत्रांमध्ये उल्लेख असून त्यात चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, इंडिया बुल्सचे मालक समीर गेहलोत आणि डीएलएफचे कार्यकारी प्रमुख केपी सिंग यांची नावं असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं आहे। त्याशिवाय फुटबॉलपटू लिओनेल मेसी, अभिनेता जॅकी चेन यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींचाही यात समावेश आहे। सुमारे 40 वर्षांपासूनची ही कागदपत्र असून त्यात 35 देशांमधल्या नामवंतांच्या करविषयक घोटाळ्यांचा उल्लेख आहे। शी जिनपिंग, डेव्हिड कॅमेरॉन यांच्या कुटुंबियांची नावंही या आर्थिक घोटाळ्यात आहेत। विविध बेनामी कंपन्यांचाही या कागदपत्रांमध्ये उल्लेख आहे। अनेक बँकांनीही या आर्थिक गैरव्यवहारात मदत केली असल्याचा उल्लेख यात आहे। पनामा इथली मोझॅक फोनेस्का ही जागतिक दर्जाची करविषयक संस्था गेल्या कित्येक दशकांपासून ग्राहकांना कर चुकवेगिरी आणि काळा पैसा लपवण्याविषयी मार्गदर्शन आणि मदत करत असल्याचं या शोधात उघड झालं आहे। आंतरराष्ट्रीय शोधपत्रकार संघटनेनं उघडकीला आणलेल्या या कागदपत्रांना पनामा पेपर्स असं म्हटलं जात आहे।
काळ्या पैशाविषयींचे जागतिक स्तरावरचे लागेबांधे उघड करणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचं या जागतिक पत्रकार संघटनेनं म्हटलं आहे. या गौप्यस्फोटामुळे अनेक देशांमध्ये राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेला हादरे बसण्याची शक्यता आहे. परदेशात असलेला काळा पैसा घोषित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं दिला होता, मात्र या संधीचा उपयोग न करता काळा पैसा दडवून ठेवणाऱ्या लोकांना आता ही चूक महागात पडेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. पनामा पेपर्समधून झालेल्या गौप्यस्फोटानुसार अनेक भारतीयांनी कर चुकवेगिरी करत काळा पैसा दडवून ठेवल्याचं उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. नवी दिल्ली इथं सीआयआयच्या राष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते. परदेशात दडवलेल्या अवैध संपत्तीवर टाच आणण्यासाठी सरकारनं कठोर कायदा आणला आहे. त्याआधी या पैशांची माहिती उघड करण्याची संधी दिली होती, मात्र ती संधी गमावून कर चुकवेगिरी करणाऱ्यांनी मोठी चूक केली आहे असं जेटली म्हणाले. सरकारनं काळा पैसा उघड करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला होता. या काळात सुमारे 4,150 कोटी रुपयांची अवैध संपत्ती घोषित करण्यात आली. सध्या जनतेची मानसिकता आर्थिक विकास गाठण्यासाठी तयार झाली असून विकासाचा वेग रोखणारं कुठलंही पाऊल जनता सहन करणार नाही असं जेटली म्हणाले. निर्णय प्रक्रियेची दिशा उलट फिरवणं योग्य ठरणार नाही. आपल्याला आर्थिक सुधारणांची गती कायम राखावी लागणार आहे, त्यामुळे जीएसटीला अटकाव करणाऱ्यांना जनतेनं पाठिंबा देऊ नये असंही जेटली म्हणाले. व्याजदर अधिक राहिल्यास विकासदराचा वेग मंदावेल अशी भीती व्यक्त करत रिझर्व्ह बँकेनं उद्या जाहीर होणाऱ्या पतधोरण आढाव्यात व्याजदर कपात करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज शिक्षणाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था आणि विश्वविद्यालयांचं राष्ट्रीय मानांकन जाहीर केलं. या कार्यक्रमात त्यांनी व्यवस्थापन अभियांत्रिकी आणि विज्ञान क्षेत्रात अग्रस्थान प्राप्त करणाऱ्या संस्था आणि विद्यापीठांना त्यांच्या सर्वोत्तम योगदानासाठी पुरस्कार देऊन गौरवलं. व्यवस्थापन क्षेत्रातलं अग्रमानांकन आयआयएम बंगळुरूला, द्वितीय मानांकन अहमदाबाद तर तृतीय मानांकन कोलकाताला जाहीर करण्यात आलं आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात आयआयटी मद्रासला अग्रमानांकन, मुंबईला द्वितीय तर खरगपूरला तिसरं मानांकन देण्यात आलं आहे. मानांकनाच्या राष्ट्रीय यादीत बंगळुरू इथल्या भारतीय विज्ञान संस्थेला प्रथम, मुंबईतल्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेला द्वितीय तर जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाला तृतीय मानांकन देण्यात आलं आहे. लातूरला पिण्याचं पाणी मिरजेतून रेल्वेनं पाठवणं शक्य आहे, त्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आला आहे. त्याबाबतचा निर्णय आज मुंबईत होणार आहे. याअगोदर पंढरपूर इथं लातूरला पाणी पाठवण्याचा प्रस्ताव रेल्वे अधिकाऱ्यांनी तयार केला होता, मात्र पंढरपूर इथं रेल्वे स्थानकात पाणी भरण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यानं मिरजेतून पाणी नेण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मिरज येथे रेल्वेसाठी स्वतंत्र नळपाणी योजना कार्यरत असून दररोज 4,50,000 लिटर पाणी शुद्धीकरण करण्याची व्यवस्था या प्लांटमध्ये आहे. या प्लांटमधून लातूरला पाणी पाठवण्यासाठी 2 रेल्वेगाड्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केल्या आहेत. मिरज ते लातूर हे अंतर 344 किलोमीटर असून गाडी पोहोचायला 8 तासांचा वेळ लागतो. मिरज रेल्वे कृती समितीचे प्रमुख मकरंद देशपांडे यांनी याबाबतचा प्रस्ताव नाशिक इथं मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि इतर समस्यांचा सामना करत कोकण रेल्वे बांधून कोकण रेल्वे महामंडळानं महाराष्ट्राचा किनारा भाग विकसित करण्याची महत्वाची भूमिका बजावली. आता जम्मू काश्मीरच्या पर्वतीय भागातही रेल्वे मार्ग उभारून तिथल्या विकासाचा विडा महामंडळानं उचलला आहे. मुख्य प्रकल्पाला सुरुवात करण्यासाठी उभारलेल्या पायाभूत सुविधांमधूनही जनतेला त्याचा फायदा होत आहे. पाहूया त्याचा हा वृत्तांत. कटरा आणि धरम यांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गाच्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्पावर कोकण रेल्वे महामंडळ सध्या काम करत आहे. उधमपूर आणि काझीगुंड यांना जोडणाऱ्या 170 किलोमीटर लांब रेल्वेमार्ग प्रकल्पाचा कटरा धरम रेल्वेमार्ग हा एक महत्वाचा टप्पा आहे. हा टप्पा पूर्ण करायला किमान 5 वर्ष जाणार असली तरी या दुर्गम भागात मूळ कामाची सुरुवात करणं हेच एक मोठं आव्हान आहे आणि त्या दृष्टीनं प्रत्यक्ष कामाच्या स्थळी पोहोचण्यासाठी आणि साधन सामुग्री पोहोचवण्यासाठी सुमारे 128 किलोमीटर लांबीचे संपर्क, पूरक आणि जोड रस्ते बांधणं आवश्यक आहे. या रस्त्यांचं बांधकाम सध्या सुरू असून काही रस्ते पूर्ण झाले आहेत. जिथे काम करायचं आपल्या त्या साईटला जाण्यासाठी रस्तेच नव्हते. मुळात काम करण्यासाठी आम्ही कोकण रेल्वेने हेलिकॉप्टर हायर केले होते.
डिफेन्स मिनिस्ट्रीकडनं आणि त्याची निहाण मालाची किंवा कर्मचाऱ्यांची निहाण आपण हेलिकॉप्टरने करायचो. तर आपण जिथे थांबलो आहोत ते धरमकुंड आहे. इकडनं ह्या नदीला पार करून जाण्यासाठी कच्चा म्हणजे काहीतरी त्यांनी पूल बांधला होता, यातनं सामानाची निहाण करता येत नव्हती. याच्यामुळे ह्या व्हेकल ट्राफिकसाठी हा कोकण रेल्वेने हा ब्रिज बांधून धरमकुंड हा स्टेट गव्हर्नमेंटला दिला. याच्यामुळे त्यांचे व्हेकल जाऊ शकतात. इवन बॉर्डर सिक्युरिटी फोर्सवाल्यांनाही त्याची मदत होते आणि कोकण रेल्वेच्या सामानाचे नियाण करण्यासाठी हा ब्रिजचा उपयोग होतो. मूळ रेल्वे प्रकल्पामुळे विकास होईल तेव्हा होईल, मात्र सध्या या रस्त्यांच्या उपलब्धतेमुळेही ह्या भागात सामाजिक आर्थिक असा विकासात्मक आमूलाग्र बदल झाला आहे. कोकण रेल्वेनं बांधून पूर्ण केलेल्या काही रस्ते आणि बोगद्यांमुळे जम्मू भागातल्या लोकांना वाहतूक आणि संपर्काच्या दृष्टीनं फायदा होतोय असं आमचे वार्ताहर शिशिर शेलार यांनी कळवलं आहे. पहले काफी जो है मुश्किलात का सामना था, ये वाला ब्रिज था, उससे जो है मुसाफिरों को भी और गाड़ी वालों को भी काफी मुश्किलात का सामना होता था, लेकिन ये वाला ब्रिज बनने के बाद जो है काफी सहूलियत जो है मिलने लगी है. एकंदरच या रस्त्यांमुळे दुर्गम भागात पोहोचणं शक्य होत असून राष्ट्रीय प्रकल्पांमुळे सर्वंकष विकासाचं ध्येय साध्य होत आहे. किरकोळ व्यापारातून माथाडी कायदा आणि बाजार समिती नियमन वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात माथाडी कामगार आणि व्यापारी यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. मुंबई कृषी उत्पन्न समितीच्या नवी मुंबईतल्या घाऊक बाजारातले व्यवहार आज पूर्णपणे बंद आहेत. या संपात नाशिक, कोल्हापूर, पुणे यासह राज्यातील इतर बाजारपेठाही सहभागी झाले आहेत. शासनाच्या या आदेशांना स्थगिती देण्यात आली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचं माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितलं. केंद्र सरकार हे उद्योजक आणि भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कुमार शिराळकर यांनी केला. नागपूरच्या कस्तुरीचंद पार्क इथं जातीयंत लढा परिषदेमध्ये ते बोलत होते. सरकारकडून समान नागरी कायदा आताच का आणला जात आहे असा सवाल अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला. स्वामीनाथन समितीच्या शिफारसी त्वरित लागू करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसंच विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आघात होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड भालचंद्र कांगो, आंबेडकरी विचारवंत डॉ भाऊ लोखंडे या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्र उभारणीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान खूप मोलाचं आहे असं मत आंबेडकरी चळवळीतले अभ्यासक गुलाबराव नेटके यांनी व्यक्त केलं आहे. दलित स्वयंसेवक संघ आणि अण्णाभाऊ स्मारक यांच्या वतीनं पुण्यात काल 310 आंबेडकर चळवळीविषयी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नेटके यांनी आंबेडकरांच्या जीवनपटावर प्रकाश झोत टाकला. ब्रिटिशांनंतर स्वतंत्र भारतात एकात्मता आणि एकसंघटनेविषयी बाबासाहेबांनी सुचवलेले उपाय राष्ट्र उभारणीसाठी मोलाचे ठरले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त हे वर्ष समता आणि सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. यानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याअंतर्गत वाशिम इथं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं शहीर शंकरराव झणके यांचा दूत समतेचा जागर महामानवाचा या आंबेडकरी जलसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची समाजाला खरी गरज असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी यावेळी सांगितलं. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त एम जी वाघ यावेळी उपस्थित होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली सामाजिक परिवर्तनाची चळवळ नेटानं पुढे गेली पाहिजे, पण ज्यांनी ती पुढे न्यायची ती आंबेडकरवादी समजणारी मंडळी सत्तेसाठी जातीयवाद्यांच्या संगतीला लागली आहेत, हे दुर्दैव आहे अशी खंत वजा टीका श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांनी काल कोल्हापूर इथं व्यक्त केली. महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ या पुस्तकाचं प्रकाशन आणि अॅडव्होकेट पंडित सडोलीकर सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. बाबासाहेबांनी विशिष्ट वर्ग काय किंवा जातीसाठी नव्हे तर कष्टकऱ्यांच्या हितासाठी काम केलं. त्यांचं हे काम आंबेडकरी चळवळच प्रभावीपणे करू शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अॅडव्होकेट पंडित सडोलीकर यांनी समाजातल्या उपेक्षितांना न्याय मिळावा यासाठी वकिली केली. समाजासाठी झटणाऱ्या आणि चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याचा सत्कार ही आनंदाची बाब आहे असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ बाबूराव गुरव होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही आणि आमचा पक्ष जनतेची सेवा करत आहोत। आज मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत असताना शेतकऱ्यांनी ग्रामगीता वाचली तर परिस्थिती बदलून जाईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड इथं व्यक्त केला। महाराष्ट्र शासनासह अन्य संस्थांनी आयोजित केलेल्या तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते। संत तुकडोजी महाराजांनी मंदिर मस्जिद यांचा मिलाप करत धार्मिक सहिष्णुतेचं वातावरण निर्माण केलं। आपल्या ग्रामगीतेतून त्यांनी समन्वयाचा विचार मांडून समाज प्रबोधन केलं असे उद्गार संमेलनाध्यक्ष डॉ एस एन पठाण यांनी यावेळी बोलताना काढले। या संमेलनात उत्तर नांदेडचे आमदार डीपी सावंत, स्वच्छता दूत माधवराव पाटील झरेकर यांच्यासह अन्य वक्त्यांनीही आपले विचार मांडले। एकेकाळी भाताचं कोठार असलेल्या पेण तालुक्यात भात लागवडीचं प्रमाण कमी होत आहे, त्यामुळे भातशेती ओसाड पडेल या चिंतेनं इथले शेतकरी ग्रस्त आहेत। मात्र इथले दोन शेतकरी मत्स्य आणि कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वीरित्या करत आहेत, त्याविषयीचा हा वृत्तांत। पेण तालुक्यात भात लागवडीचं प्रमाण आता कमी होत असून तरुण शेतकरी भात शेती करायला तितकासा उत्सुक नाही, त्यामुळे भात शेतीला पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे। त्यातूनच वढाव इथं राजेंद्र आणि विशाल ठाकूर या बंधूंनी भातापेक्षा जास्त उत्पन्न देणाऱ्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं। या दोघांनी मत्स्य आणि कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात केली। साधारणपणे 4 एकर जागेत त्यांनी 4 तळी खोदून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लहान मासे सोडले आणि त्यांचं संगोपन केलं। उन्हाळ्यामध्ये माशांना मोठी मागणी असल्यानं या उभयतांना चांगलं उत्पन्न मिळत आहे। जुनी शेतीमध्ये काहीच फायदा नाही, मच्छी व्यवसाय त्याही जरी उतरलं तरी त्यांचा फायदा आहे, कुक्कुट व्यवसायात उतरलं तरी पण त्यांचा फायदा आहे। तरी झाडं या पालींवर भाजीपाला लावलं तरी नारळ सर्व काही लावलं फळभाजी फुलभाजी तरी त्यांचा फायदा आहे। कुक्कुटपालन व्यवसायासाठी त्यांनी प्रीमियम कंपनीसोबत करार केला असून दरवर्षी ही कंपनी त्यांच्याकडून कोंबड्या विकत घेते। 120 फूट बाय 30 फूट अशी पोल्ट्री त्यांनी उभारली आहे। या दोन्ही व्यवसायात त्यांना यश मिळालं असून मत्स्य व्यवसायातून सुमारे 5 लाख तर कुक्कुटपालनाच्या माध्यमातून 3 लाख रुपयांचा नफा झाला आहे। शेती व्यवसाय होतं 10 वर्षापूर्वी शेतीमध्ये काय इन्कम लाय त्याच्यामुळं शेतकरी कंटाळले शेतीला आणि मी त्याच्यामध्ये कुक्कुटपालन आणि मत्स्य व्यवसाय सुरू केलं। त्याच्यामध्ये कुक्कुटपालनला मी बँकेतून लोन केलं 4.5 लाखाचं आणि कुक्कुटपालनमध्ये चांगला पैसा भेटतो। पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता त्याला उत्तम पर्याय निवडून त्यातूनही चांगलं उत्पन्न मिळवता येतं हे वढाव इथल्या ठाकूर बंधूंनी दाखवून दिलं आहे। राज्यानं अनेक वेळा दुष्काळाला तोंड दिलं आहे। पूर्वीच्या सरकारनं दुष्काळग्रस्त भागातील लोकांना मदत केली, मात्र सध्याच्या सरकारकडून दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला। पहिला विठ्ठलराव शिवरकर समाजभूषण पुरस्कार शरद पवार यांना ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते काल पुण्यात प्रदान करण्यात आला तेव्हा ते बोलत होते। 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। सध्या शासकीय समित्यांमध्ये विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची नेमणूक होत आहे, मात्र प्रशासकीय आणि लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त होणं तसंच समाजात उद्रेक निर्माण होणं राज्याला परवडणारं नाही असंही पवार यावेळी म्हणाले। पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पतंगराव कदम, उल्हास पवार, महापौर प्रशांत जगताप आदी यावेळी उपस्थित होते। राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या पार्थिवावर अंबड तालुक्यात समर्थ सहकारी साखर कारखाना परिसरात आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री जयंत पाटील, फौजिया खान, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि मोठा जनसमुदाय उपस्थित होता। टोपे यांचं काल पहाटे चेन्नई इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं। त्यांचं पार्थिव काल संध्याकाळी जालना इथल्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। आणि आता हवामान वृत्त। येत्या 48 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाडा आणि विदर्भातल्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। मुख्यमंत्र्यांच्या नाशिक इथल्या वक्तव्याचे विधानसभेत तीव्र पडसाद, परस्पर विरोधी घोषणाबाजीमुळे सभागृहात गदारोळ। भारत माता की जय हा धार्मिक मुद्दा नसून या वक्तव्यावर माफी मागणार नाही, मुख्यमंत्र्यांचं निवेदन, विरोधकांचा सभात्याग। आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दुपारपर्यंत 50% मतदान।
जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदी मेहबूबा मुफ्ती विराजमान, अन्य 21 मंत्र्यांचाही शपथविधी. जगभरातल्या दिग्गजांच्या नावांचा समावेश असलेल्या करविषयक घोटाळ्याशी संबंधित पनामा कागदपत्र उघड, 500 भारतीयांच्या नावांचा समावेश. सरकारनं संधी देऊनही काळा पैसा उघड न करणाऱ्यांना चूक महागात पडेल, पनामा गौप्यस्फोटावर अरुण जेटली यांची प्रतिक्रिया. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अंकुश टोपे यांच्या पार्थिव देहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.